अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, शून्य जमा खाते, शाखेमधून व्यवहार, एटीएम कार्ड सुविधा, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध, प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात, माझी बचत माझा फायदा। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, आपुलकीने वागणारी माणसं। रायगड ठाणे जिल्ह्याची तहान भागवत उल्हास नदी ही पुढे खाडीला मिळते। या दोन्ही जिल्ह्यातून बारमाही ही नदी वाहत असल्याने लाखो कुटुंबियांची ती जीवनदायिनी ठरत आहे, तर शेकडो पाणी योजना या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। मात्र नेरळ भागात नदीच्या परिसरात उभे राहणारे मोठमोठे गृहप्रकल्प यांचा विळखा या नदीला पडलेला सध्या पाहायला मिळत आहे। परिणामी एका बाजूला बांधकामांसाठी बिनदिक्कत पाण्याचा बेसुमार वापर या गृहप्रकल्पात होत आहे, तर दुसरीकडे नदीची पाणी पातळीमध्ये घट झाल्याने नेरळ कर्जत सारख्या शहरांवर पाणी टंचाईचं संकट ओढवत आहे। दरम्यान यावर नियंत्रण ठेवणारा पाटबंधारे विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येत आहे। पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील राजमाची परिसरातील तुंगारली धरणातून उल्हास नदीचा उगम होतो। धरणापासून 3 किलोमीटर अंतरावर नदीवर खंडाळा येथे भारतातील 14व्या क्रमांकाचा प्रसिद्ध पुणे धबधबा आहे। पुढे ही नदी रायगड जिल्ह्यात कोंदिवडे, खांडपे, तमनात, कर्जत, नेरळ, कोंदिवले, दहिवली, बिरदोले, शेलू ही प्रमुख गावे व शहरातून वाहत जाऊन पाषाणे येथून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते। या नदीमध्ये टाटा विद्युत केंद्रासाठी वापरले जाणारे पाणी सोडले जाते, त्यामुळे ही नदी 12 महिने वाहत असते। दरम्यान शेकडो पाणी योजना या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। नेरळ दहिवलीच्या पुढे धामोते ममदापूर भागातून नदीचा प्रवाह जात असताना त्या बाजूला अनेक गृह प्रकल्प उभे राहिले आहेत। अशात आता ममदापूर भागातील एल्कान एन्क्लेव्ह या गृह प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे, मात्र या बांधकामासाठी उल्हास नदीच्या पाण्याचा वापर केला जात आहे। बांधकामासाठी थेट जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून पाइपलाइन नदीत नेऊन टाकण्यात आले आहे, तर यासाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता हा स्वतःच्या मर्जीचा उद्योग बांधकाम व्यावसायिक करत असल्याचे समोर आले आहे। दरम्यान हे काम करताना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पाणी उचलण्यासाठी परवानगी मागितल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितलं आहे, मात्र परवानगी मिळाली नसताना पाणी उचलणे हे कितपत योग्य असा प्रश्न निर्माण झाला आहे। गणेश पवार सह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सी लाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज।
अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.